धुळे शहरात चोरी ही नित्याची बाब आहे। रोज कुठे ना कुठे चोरी झाल्याचं चित्र समोर येत आहे। पोलिसांनी गावठी कट्टा गांजा पाळवणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। मात्र धुळ्यात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचं काय, त्यांचा छडा कधी लागणार असा प्रश्न सध्या धुळेकर पोलीस प्रशासनाकडे व्यक्त करतायत। श्रीमंत मध्यम वर्गीयांपासून थेट सर्वसामान्यांना कोरोना काळातील लॉकडाऊनचा अनुभव आजही स्मरणात आहे। नागरिकांना काम सोडा मात्र हातात पैसा नव्हता म्हणून लोकांची खाण्याची आबाळ होत पोटाला चिमटा देऊन दिवस काढावे लागले होते। आता अनलॉक असल्यामुळे हाताचे दोन हात करणारे लोक कसाबसा सावरून पोटाची खळगी भरत आहेत। मात्र दिवसेंदिवस चोरींचं सत्र असल्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा याची धास्ती भरली आहे, त्यामुळे त्यांना घराबाहेर जाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची दखल घेत या चोरट्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। धुळे शहरातील संबाप्पा कॉलनीतील प्लॉट नंबर 97 या ठिकाणी राहणारे जवाहर मांगीलाल जैन यांच्या घरी चोरी झाल्याचं उघड झालंय। घरी कोणी नसल्याने चोरट्यांनी ही संधी साधत घरातील कपाटात ठेवलेल्या 35 ते 40 हजाराच्या सोन्या चांदीच्या वस्तूंसह घरातील चांदीची भांडे तथा 8 लाखांची रोकड लंपास केली आहे। पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा तपास करीत रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी जैन यांनी केली आहे। यावेळी पोलिसांनी पंचनामा केला आहे। जवाहर मांगीलाल जैन राहणार संबाप्पा कॉलनी प्लॉट नंबर 97। आमचा मेडिकल व्यवसाय आहे, आम्ही मेडिकलला होतो। 10 वाजता रात्री आल्यावर आम्हाला कळलं की आपल्या घरात चोरी झाली। साधारणतः माझ्या घरात 40-45 तो सोनं 8 लाख कॅश गेली, काही चांदीचे छोटे मोठे भांडे गेलेले आहे। बाबत तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट झालेली आहे। पोलीस पथक येऊन गेलं, डॉग पथक आलं, SP साहेब आले। दादा आमचं एक विनंती पूर्वक पोलीस पथक पोलीस त्यांना SP साहेबांना कळकळून विनंती आहे की आमचं जे गेलेलं आहे ते आम्हाला कृपया करून पळत मिळावं, हीच आमची कळकळीची विनंती आहे।